या व्हिडिओमध्ये आपण सिकॅट बद्दल बोलणार आहे, सिकॅट रँक्स बद्दल. मिळत असेल ना ॲडमिशन तर आणि तर कन्फ्यूज असतात की कोणतं कॉलेज आणि आपली लिस्ट कशी असली पाहिजे कॉलेजेसची टाकायला पाहिजे. तर डीबी टॅक्सला खरंच ऑपॉर्च्युनिटी आहेत खूप सारे. मुलं त्यावेळी करता सबमिट करून बघितलं लगेच तिथं हॉस्टेल असतं, तर इकडे डोकून बघितलं लगेच 12,000 रुपये पर मंथ खर्च होतो. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण सिकॅट बद्दल बोलणार आहे, सिकॅट रँक्स बद्दल बोलणार आहे. मी आज हा व्हिडिओ आजच बनवतो आणि आजच रँक्स कळणार आहे, तर रँकचा रिझल्ट येणार आहे सेडॅककडून. सो आपण जे काय टिप्स आहे आणि ट्रिक्स सेडॅकच्या रँक्स नंतर किंवा काय काय गोष्टी असतील तुम्हाला माहिती, सगळे कन्फ्यूज असतात की कोणतं कॉलेज घ्यायचं. जे अंडर 400 येतात ते पण कन्फ्यूज असतात की कोणता कोर्स घ्यायला पाहिजे, त्या बाबतीत आपण सगळं थोडंसं डिस्कस करू शॉर्टमध्ये. होप तुमच्यासाठी हा व्हिडिओ हेल्पफुल राहील. जर नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, शेअर करा आणि लाईक करू शकता या व्हिडिओला जर आवडला तुम्हाला. तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण आज मुलांना गरज असते एका फीडबॅकची किंवा एका काउन्सिलिंगची. ओव्हरऑल गोष्टी या व्हिडिओमध्ये कंटेन असणार आहे. सो तुम्ही व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया. सगळ्यात पहिलं आपण जेव्हा रँक्स येतात तेव्हा कन्फ्यूज असतात मुलं भरपूर सारे की मला कॉलेज कोणतं भेटेल, कॉलेज कोणतं भेटेल. त्यासाठी मी म्हणजे मी कोणत्या याला स्पॉन्सर नाही करते, बट मला ती चांगली वेबसाईट वाटली रँक टाकून. आपण जेव्हा रँक टाकतो त्यानंतर तिथं आपल्याला रिझन टाकतो कोणता पाहिजे, त्यानंतर आपल्याला कॉलेज सजेस्ट करतं कोणत्या रँकवरती कोणत्या कोर्ससाठी मिळेल, असं या गोष्टी थोड्याशा तिथं आहेत, हेल्पफुल राहील. तुम्ही ते चेकआउट करू शकता, नक्कीच तुम्हाला हेल्प होईल. कोणाला दुसऱ्याला विचारण्यापेक्षा तुम्ही नक्की तिथे जाऊन, कारण त्यांनी जो डेटा यापूर्वीचा घेतला आहे त्याच्या थ्रू ते म्हणजे वेबसाईटच बनवली, तर त्याप्रमाणे आपली लिस्ट कशी असली पाहिजे कॉलेजेसची टाकताना. सो सगळ्यात पहिलं तर सनबीम पुणे सगळ्यात पहिलं म्हणजे तेच येतं खरं तर, कारण त्याचा फीडबॅक मी तिथूनच गेला आहे. ऑलमोस्ट माझे सगळे व्हिडिओ तिथून आले, त्याच्याबद्दल सगळा फीडबॅक तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर येतं सनबीम कराड. मोस्टली मुलं त्यावेळी करता सनबीम कराडला खाली टाकतात, पण मी म्हणतो की सनबीम आणि सनबीम कराडची फॅकल्टी सेम आहे, ऑलमोस्ट काहीच फरक नाही आहे. थोड्याशा गोष्टीत एकदम चेंजेस कशा की तिथलं कल्चर म्हणजे जे काय ॲक्टिव्हिटी होतात त्या म्हणजे दोन्हीकडे सेम होतात ॲक्टिव्हिटी, प्रॉब्लेम काही नाही. फक्त इन्फ्रास्ट्रक्चरचा फरक आहे, थोड्या गोष्टी इथं स्ट्रिक्टली होतात तिथं कमी स्ट्रिक्टली होतात, कारण इथं टॉप 400 बसलेले असतात ना, त्यामुळे ते एक्सपेक्ट तसं करतात. इथं खूप फास्ट शिकवलं जातं, तिथं थोडंसं मीडियम लेवलला शिकवलं जातं, फास्ट शिकवलं जात नाही, म्हणजे भरपूर गोष्टी कळून येतात अशा तशा. तिथं डिस्ट्रॅक्शन्स कमी येतं तुम्हाला, तिथं तुम्हाला गेट त्या कॉलेजमध्येच हॉस्टेल आहे, तिथंच लगेच कॉलेज आहे असं, म्हणजे तुम्ही जर असं डोकून बघितलं लगेच तिथं हॉस्टेल असतं, इथं इकडे डोकून बघितलं लगेच इथं कॉलेज. सो अशा गोष्टी आहे. यायचं झालं तर कराडचं कमी कॉस्टमध्ये तुमचं सेडॅक होऊन जातं आणि सनबीमला खूप जास्त खर्च लागतो. सनबीमला जवळजवळ 12,000 ते 10,000 ते 12,000 रुपये पर मंथ खर्च होतो. तुम्ही जर प्रॉपर इथं राहत असाल, समजा तुमच्याकडे जर बाईक असेल तर तुमचा खर्च कमी होतो, थोडा फरक कमी होतो, 2-3 हजाराचा फरक पडतो, पण एवढा जास्त नाही, पण ह्याच रिलेटेड खर्च चालतो. त्यानंतर ॲक्स येतो, ॲक्सचा इन्फ्रास्ट्रक्चर भारी आहे, तिथं पाषाणला म्हणजे PG वगैरे अवेलेबल आहेत भरपूर सारे. तिथं कल्चर तिथलं ॲटमॉस्फिअर भारी आहे खरं तर, आणि तिथं जेवण वगैरे चांगलं आहे. सनबीमला पण जेवण वगैरे तिथं सनबीमच्या कॅन्टीनला जर जेवत असतं तर सुरुवातील तुम्हाला चांगलं वाटेल, नंतर थोडंसं खराब. पण कोणत्याच माझं सजेशन राहील की कोणत्याच कॅन्टीनला पैसे भरू नका तुम्ही, डायरेक्ट थाळीवरती जेवत जावा, कारण ते कॅन्टीन लास्ट टाईम आमच्या वेळेस भरपूर गोष्टी झाल्या होत्या, कॅन्टीनवाले पळून गेले होते. मग म्हणजे अशा काय आहेत, मे बी यावेळेस अजून स्ट्रिक्ट केलं असं. आपण परत लिस्टकडे येऊया. सनबीम, सनबीम कराड, त्यानंतर ॲक्स येतं, नंतर ISSD येतं. हे झालं पुणे रिजनचे टॉप 4-5. हा, आणि आता मुंबई रिजनचे मला 2-3 माहिती आहे टॉपचे. विटा आहे, त्यानंतर खारघर आहे, YCP मुंबई. सो हे 2-3 आहेत जे चांगले मला माहिती आहेत, तिथून माझे मित्र प्लेस झालेत किंवा तिथून माझे मित्र पासआउट झालेत. सो त्यांचं रेफरन्स जेवढे माहिती आहेत तेवढ्यांची इन्फॉर्मेशन आहे मला, ते सांगणार आहे मी. जास्त एक्स्ट्रा सांगत नाही बसणार आहे ज्याची मला इन्फॉर्मेशन माहीत नाही आहे. ओके, सो त्यानंतर पुणे रिजनचे उरलेले घेऊया. MIT येतं, त्यानंतर IIT येतं, त्यानंतर आणि या इन्स्टिट्यूटला मी जे सांगितले त्यांना जर मिळत असेल ना ॲडमिशन तर आणि तरच घ्या, कारण अदरवाईज नाही म्हणजे वर्थ नाही, कारण तुम्हाला फॅकल्टीज नाही चांगले भेटणार, तुम्हाला शिकायला चांगलं नाही भेटणार, तर तुम्ही आउटपुट तुमचं प्लेसमेंट दिसणारच नाही. हां, ज्यांना रँक कमी आला आहे पण ज्यांची ऑलरेडी प्रिपरेशन आहे, जे फक्त प्लेसमेंटसाठी इथं आलेत, हां मग त्यांनी CCAला चांगले मार्क्स पाडायचे आणि प्लेसमेंट घेऊन टाकायची, बस तुम्हाला बसता येईल. सिडॅक म्हणजे भरपूर मुलं असतात काही काही जे CS बॅकग्राऊंड IT त्यांचं सगळं येत असतं, त्यांचे प्रोजेक्ट्स असतात IT भरपूर सारे वेबचे, पण त्यांना प्लेसमेंटसाठी चान्स भेटत नाही म्हणून ते सिडॅक करतात. सो असं ऑप्शन असेल तर तुम्ही कोणतं पण कॉलेज घ्या.
आणि जर तसं नसतं, तुम्ही फक्त प्रॉपर शिकून नॉन आय टी वाले आहेत किंवा जे आय टी वाले त्यांनी प्रॉपर कॉलेज नव्हतं केलं, नॉलेज नव्हतं, मग त्यांनी एक तर टॉपमध्येच घ्यायचं, प्रॉपर शिकायचं, एफर्ट्स टाकायचे आणि मग प्लेसमेंटची वेट करायचं. सो भरपूर गोष्टी आहेत, आपण नेक्स्ट टॉपिकवरती जाऊया. त्यानंतर आता हे मी झाले लिस्ट सांगितली, त्यानंतर काउन्सिलिंग. आता तुमची आजच रँग लागले, आजच तुमची काउन्सिलिंग सुरू होईल. तिथंच खाली ऑप्शन्स असतात, फिलिंग फॉर्म आणि भरपूर जे प्रोसिजर असतात, तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स अपलोड करावं लागतात, तुमचं परत जे तुम्ही सिकॅटसाठी भरलं ते परत तुम्हाला फिल करावं लागतं ॲक्च्युअलमध्ये, आणि एकदम क्रॉस चेक करून प्रॉपर भरावं लागतं. सो तुमच्याकडे जे जे डॉक्युमेंट्स आहेत ते प्रॉपर भर. भूषण पवारचे व्हिडिओ आहेत, त्यासाठी तुम्ही रिकमेंड कराल काउन्सिलिंगचा, जो त्यानं ऑलरेडी त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेला आहे. त्यानंतर कॉलेज, म्हणजे अजून एक सांगायचं झालं तर कॉलेज, प्रॉपर कॉलेज विचार करून टाका तुम्ही. आता माझे फ्रेंड्स होते भरपूर ज्यांचा चांगला रँक आला होता, पण त्यांनी आता प्लेसेसला गेली ते, पण खरं तर दोघं तिघ त्यातले दोन तीन होते, त्यांनी जे चुकीचं कॉलेज टाकलं किंवा काही माहीत नसल्यामुळं टाकलं. सो त्यातले एक प्लेस आहे, पण बाकीचे अजून दोघं प्लेस नाही आहेत. सो मला बोल सांगायचं झालं तर माझ्या मित्राच्या जवळ रँक सेम झाली होती, 238 माझी रँक आहे, मग त्यांचे 40-50 आसपास होते अशी 200. सो पण त्यांना माहिती नसल्यामुळं त्यांना वाटलं की नाही का आता 1-400 पर्यंत किंवा 250 मुलांची स्ट्रेंथ असते डॅकला, तर मग ते डॅक घ्यावा का नको, कारण आपली रँक 238 आहे किंवा 250 आहे माझी रँक, तर मग 250 तर फील होतील, मग आपल्याला भेटणार नाही. सो असा विचार नका करू, 400 पर्यंत तुम्हाला मिळून जाईल डॅक, काही प्रॉब्लेम नाही. त्यांनी असंच चूक करून मग त्यांनी डीबीटे टाकलं, गोष्टी होतात. फक्त प्रॉपर विचार करून कॉलेज आणि कोर्स निवडा. मी माझं रिअल एक्झाम्पल सांगतील, काउन्सिलिंगच्या लास्ट डे पर्यंत, म्हणजे जेव्हा फॉर्म फिलिंग असते आपले कॉलेजेस टाकायचे असतात, आय थिंक 15-17 टाइम भेटतो आपल्याला, त्या टाइमच्या लास्ट डेच्या म्हणजे 11 hours म्हणजे डायरेक्ट एक तास राहिला होता, तेव्हा मी कन्फ्यूज झालो की डॅक घेऊ की डीबीडे घेऊ, डॅक घेऊ की डीबीडे घेऊ. मग डीबीडेच्या मित्रांना फोन केले जे ऑलरेडी प्लेस होते, मग त्यांच्या थ्रू कळालं, मग त्यांनी मला थोडंसं डीबीडेबद्दल जास्त बोललं, डॅकबद्दल पण बोलले, पण डीबीडेबद्दल थोडं इन्फ्लुएन्स झालो. मग लास्ट मोमेंटला विचार केला, मग माझ्या अजून एका मित्राला फोन केला, गौरवच्याच प्लेस झाला डॅकमध्ये. सो त्यांनी म्हणजे आम्ही थोडंसं ऑपॉर्च्युनिटीबद्दल विचार केला की खरंच ॲक्च्युअलमध्ये डॅक्सला खरंच ऑपॉर्च्युनिटी आहेत, खूप साऱ्या कंपन्याज येतात. आय नो रोल्स म्हणजे पॅकेजेस खूप कमी असतात, पण ऑपॉर्च्युनिटी जास्त डॅकलाच आहेत ऑब्व्हियसली. सो ज्याच्यामुळे थोडा चान्स घ्यावा म्हणून डॅकच घेतला, बट काय नशीब म्हणा, आज मी कुठं म्हणजे वेब सपोर्टला आहे आज मी बजाजमध्ये. सो म्हणजे ह्या गोष्टी वेगळ्या राहतात, पण माझं म्हणण्याचं कारण एकच की प्रॉपर सर्च करा. खरंच तुम्ही अजिबात टाइम वेस्ट ना करू, जमल तेवढ्यांना कॉल करा, विचारा की ह्या कोर्स कसा आहे, तो कोर्स आहे, म्हणजे डीटीएस सगळे, परत डीटीएस झालं, डीएसडी झालं, हे पण चांगले कोर्सेस आहे, डीबीडी झालं, डॅक झालं. फक्त आणि माझं सांगायचं झालं तर आता भरपूर साऱ्या ऑपॉर्च्युनिटी आहे डेऑप्स, आता डीटीसमधून डेऑप्स होत आहेत, पण ॲक्च्युअलमध्ये डेऑप्स लगेच फर्स्ट प्लेस झाला त्याला नसतो आपण, डेऑप्स पहिले वेगळा असतो, त्यानंतर तसं हळूहळू एक्सप्लेन झाल्यानंतर आपल्याला डेऑप्सचं वर्क भेटतं, डेऑप्सचं प्रोफाईल भेटतो. नंतर डीटीसमध्ये सायबर सिक्युरिटी आलं, सायबर सिक्युरिटीमध्ये आपल्याला तुम्हाला C++ खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला जर खरंच ते येत असेल प्रॉपर, आधी सिलेबस बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय तर सिलेबस बघा, सिलेबस प्रॉपर बघायचा, काय काय गोष्टी आहे त्या कोर्सेसमध्ये, त्या कोर्सेसमध्ये कोणते गोष्टी कंटेंट आहेत. मला पण मी जेव्हा कन्फ्यूज होतो तेव्हा मला तो म्हणला होता की कोर्सचे सिलेबस बघ, दोन्ही कम्पेअर कर, तुला वाटतं का तू एवढ्या टेक्नॉलॉजी 4-4.5 months शिकशील, तुला वाटतं का मी फक्त पायथॉन आणि डेटा स्टॅटिस्टिक्स याच्यावरती मी करू शकतो, मला कोडिंग जास्त जमत नाही, मग मी थोडंसं मॅथ्समध्ये थोडंसं करतो, मग डीबीडीएला जा. आणि जर तुला कोडिंग किंवा याचे थोडं वाटते की मी करू शकेल, डेव्हलपमेंट करू शकेल, HTML CSS आवडते तुला, थोडं कन्फ्युजन, थोडं लॉजिक, DSA हे आवडते, तर डॅककडे घुस. सो मी म्हणेल की मी तेव्हा घ्यायला पाहिजे होतं डीबीडीए, खरंच माझा निर्णय चुकला असं मला वाटतं पर्सनली, पण कधी कधी वाटतं की जाऊ दे जे होतं ते नशिबात होतं असतं. सो अशा गोष्टी आहेत, पण नक्की डिसाईड करा तुम्ही प्रॉपर. मी जसं कन्फ्युजन झालो होतो, जर मी एक मिनटं अजून कन्फ्युजन झाला असतो आणि मी डेव्हा डीबीडीए टाकला असता, तर मे बी आज डेटा अनालिस्टमध्ये कुठंतरी कोणत्या तरी प्रोफाईल असतोच, कारण कॉम्पिटिशन कमी असते बट ऑपॉर्च्युनिटी पण कमी असतात. म्हणजे ठीक आहे, मी काय म्हणजे नाही का प्रेडिक्ट नाही करते काय झालं असतं असं तसं, जर तर नाही करतायत. सो म्हणजे एक जे काही डिसिजन घ्या तुम्ही प्रॉपर डिसिजन घ्या,
थोडं टाइम कमी असतो यानंतर. त्यानंतर कॉलेज टाकल्यानंतर जे प्रॉपर डॉक्युमेंटेशन असतं ते प्रॉपर करा नक्की. पेमेंट्स वरती खरंच भरपूर मुलांचे सुरुवातीला पेमेंट्स कम रेबॅक होतात, म्हणजे रिटर्न येतात त्यांचे पैसे प्रॉपर पेमेंट झालं नसल्यामुळं किंवा इश्यू असल्यामुळं. मी सुरुवातीला कधीच पेमेंट नव्हतं केलं, आम्ही लास्टच्या 4-5 दिवसांमध्ये पेमेंट करून टाकलं होतं. सो कारण सुरुवातीला थोडे इश्यू येतात, ते वेबसाईट चालते नाही चालत या गोष्टीची प्रिकॉशन घ्यायला पाहिजे आपण. त्यानंतर पेमेंट्स प्रॉपर करा. पेमेंट्स एकतर बँकेत जाऊन करा, तुम्ही ऑनलाईन तुमच्याकडे जर SBI असेल तर युनो SBI मधून ऑनलाईन ट्रान्सफर करा. नेफ्ट माहिती तुम्हाला, RTGS म्हणतो आपण त्याला, RTGS दोन्ही पण गोष्टी असतात, तर त्या प्रॉपर करा. त्यानंतर तो जो ट्रान्झॅक्शन आय डी असतो तो लगेच खाली फॉर्म असतो त्याच्यामध्ये तो सबमिट करायचा असतो, आणि तो सबमिट केल्याशिवाय आपल्याला अप्रूव्ह होत नाही आपलं पेमेंट झालंय म्हणून. आपल्याला डिस्प्ले होत नाही की तुमचं पेमेंट झालंय आणि कॉलेज भेटल्यानंतर तुम्ही सिलेक्टेड आहात त्या कॉलेजसाठी. सो असं होत नाही, त्यामुळे प्रॉपर पेमेंट झाल्यानंतर न चुकता ते तो फॉर्म भरायचा. त्या फॉर्ममध्ये ट्रान्झॅक्शन आय डी टाकायची, इम्पॉर्टंट आहे ती खूप. ट्रान्झॅक्शन आय डी येते तिथं वरती. जर तुम्ही बाहेरून जाऊन बँकेत जाऊन करत असाल तर तिथे ट्रान्झॅक्शन आय डी लिहून देतात तुम्हाला. आणि जर युनो SBI मधून किंवा कुठून तरी करत असाल, मी युनोतून केलं होतं तिथं ट्रान्झॅक्शन आय डी आला होता, सो तो तिथं टाकायचा. प्रॉपर फुलफिलमेंट करायची. त्यानंतर जेव्हा कळेल आपलं झालेलं ॲडमिशन, त्यानंतर तुमचा जो 1 मंथचा पिरियड असतो तो खरंच खूप इम्पॉर्टंट असतो. प्रॉपर आणि प्रॉपर टाइम द्या, तुमचा जमल तेवढं शिका. त्यानंतर मी ह्याच्यावरती एक परत सेपरेट व्हिडिओ बनवेल की 1 मंथमध्ये काय काय करायला पाहिजे. मी माझ्या ऑलमोस्ट सगळ्या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक माझ्या जे इंटरव्ह्यू घेतले त्याच्यामध्ये सगळ्यांना विचारलं आहे की 1 मंथमध्ये काय काय करायला हवं, कसं युटिलाइज करायला पाहिजे तो टाइम, किती इम्पॉर्टंट आहे तो टाइम. कारण जे डॅक आहे, DBDA हे खूप फास्ट कोर्सेस आहेत, याच्यामध्ये भरपूर साऱ्या टेक्नॉलॉजी शिकवल्या जातात, पण त्या 4-4.5 महिन्यामध्ये शिकणं पॉसिबल नसतं. म्हणून तो हा जो 1 महिन्याचा टाइम आहे तो खरंच प्रॉपर इन्व्हेस्ट करा. आमच्याकडून ज्या चुका झाल्या त्या तुम्ही अजिबात करू नका, त्यासाठीच मी हा व्हिडिओज बनवत असतो. ज्याच्या प्रॉपर टेक्निक्स ट्रिक्स आम्ही यूज केल्या त्या तुम्हाला सांगण्यासाठी. लाईक आमच्या चुकांवरनं तुम्ही शिकून घ्यायचं, प्रत्येकानं चूक करायची गरज नसते. सो यासाठी हा व्हिडिओ बनवतो मी. कॅट रँक डिस्प्ले झाल्यानंतर मी आज तसं 9, 8, 9 किंवा 10 वाजता मी लाईव्ह येईल, त्यासाठी मी आधी इन्फॉर्म करेल टेलिग्रामला, माझ्या टेलिग्राम चॅनलला. सो तुम्हाला जर तुम्ही जर टेलिग्राम चॅनलला जॉईन नसतं तर प्लीज जॉईन करा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. अजून एक परत सांगतोय मी, जेव्हा रँक डिस्प्ले होतील सगळ्यात पहिलं ती प्रेप विझार्ड वेबसाईट आहे, तिथं तुम्ही रँक्स कॅल्क्युलेट होतात, कॅल्क्युलेटर आहे ते. रँक्सवरती कोणतं कॉलेज भेटेल त्याच्या थ्रू, म्हणजे फ्री आहे, तुम्ही कुणी पण व्हिजिट करा शकता, ते काय प्रमोट करत नाही मी, पण मी तुम्हाला छान वाटलं म्हणून हे करतोय मी, तुम्हाला सजेस्ट करतो. रँक कळल्यानंतर तुम्हाला कळतं की आपण कोणतं कॉलेज भेटलेलं आपल्याला. त्यानंतर खरंच डॉक्युमेंट खूप इम्पॉर्टंट आहे, डॉक्युमेंट प्रॉपर असतील तरच ॲडमिशन घ्या. इन्स्टिट्यूट खूप सारं फोर्स करतं, ते प्रॉपर डॉक्युमेंट पाहिजेच असते. ते डॉक्युमेंट्स नीट सगळे आधी आहेत का चेक करा आणि त्यानंतरच ॲडमिशन घ्यायचा विचार करा. अजून जर कोणत्या गोष्टीवरती हेल्प हवी असेल तर प्लीज मला कमेंट करा, त्याच्यावरती मी प्रॉपर व्हिडिओ बनेल. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांना शेअर करा, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सो थँक्यू, जय शिवाय. ऑडिओ जंगल.